कोरोनाच्या महामारीमध्ये कोरोनाचा संसर्ग हा इतका जोरात वाढतोय, त्यासाठी लोक जीवाचं रान करून म्हणजे जीवन जगण्यासाठी नातेवाईक भी तम करतायत, रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। अशा वेळेत आज पाचोऱ्या तालुक्यामध्ये खूप मोठी गरज आहे, याचे खाजगी कोविड सेंटर खूप मोठे वाढलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी काही लोकांना परवडत नाही, म्हणून त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो, उपचाराअभावी त्यांचा जीव जातो आहे। म्हणून पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी जे होते डॉक्टर समाधान वाघ यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आज काँग्रेसकडून की आज आपण या पाचोरा तालुक्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी तातडीने ओटू केंद्र उभं करा, ओटूचे बेड उभे करा, आणि त्या ठिकाणी त्यांना लगेच त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला। पहिले सुरुवातच लोटारपासून करतायत, म्हणून आम्ही त्यांना ज्या ठिकाणी ते कर्मचारी राहणार आहेत त्यांना मास्क देण्याचं काम आम्ही केलं आहे। अजून काही मदत लागेल तर तेही सांगावा, ऑक्सिजनच्या सिलेंडरची सुद्धा त्यांना लगेच माझ्या कन्सल्टिंगमध्ये जो माणूस होता त्याच्याशी बोलणं करून ऑक्सिजनचे सिलेंडरसुद्धा लगेच तातडीने येणार आहेत। म्हणून त्या ठिकाणी ते 6 बेडचं काहीतरी चालू करतायत, 6 बेड 10 बेड असे जर प्रत्येक आरोग्य केंद्रानं जर चालू केलं तर या पाचोरा तालुक्यातल्या रुग्णांची संख्या जी आहे ती कमी होईल, आणि त्या ठिकाणी जे ग्रामीण भागातले लोक आहे ज्यांना पैसे परवडत नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे पैसे नसल्यामुळे उपचारा म्हणजे उपचाराअभावी ते जे मरत आहेत बिचारे, त्यांना जीवदान भेटेल। आमचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांची तळम आहे, आमचे नानासाहेब पटोले साहेब आणि जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप आहे पाटील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तळम त्यांची तळम आहे की कोरोनाच्या संसर्गामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये गोरगरीब जनता जी जे सर्वसामान्य जनता आहे यांच्या पाठीशी काँग्रेसचा हा कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी उभा राहिला पाहिजे, हाच उद्देश आहे। त्यामुळे आम्ही सगळ्यांना आता नवीन आम्ही हेल्पलाईनसुद्धा चालू करतो आहोत, काँग्रेसची एक लोकात लोक पाचव्या तालुक्यामध्ये हेल्पलाईनसुद्धा सुरू होत आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी आमच्या सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे बेड सुरू करावे अशी आमची मागणी होती, ती पूर्णतः येणार आहे।